बघा, एका शाळेत 35 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक आहेत. जर त्या शाळेत विद्यार्थी व शिक्षक मिळून 481 जण आहेत तर शाळेतील एकूण विद्यार्थी किती? असा प्रश्न. प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो, गणित म्हणते 35 विद्यार्थ्यांमाग हे 35 विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यावर वॉच करण्यासाठी 2 शिक्षक, लक्षात घ्या. असा हा एकंदरीत 37 जणांचा एक गट तयार होताना दिसतो. प्रश्न सोडवायचा कसा असेल? 35 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक आहेत. या 35 विद्यार्थ्यावर लक्ष ठेवण्यासाठी 2 शिक्षक किंवा यांची देखभाल, शिकवणं म्हणा वगैरे वगैरे. 35 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक, म्हणून 35 विद्यार्थी अधिक 2 शिक्षक, या दोघांची गोळाबेरीज म्हणजे 37 जणांचा एक गट. लक्षात घ्या, आता इथं शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक मिळून 481 जण आहेत असू द्या. मग या 481 या 37 भागा. याचा अर्थ असा की या 481 मध्ये 37 जणांचे किंवा 37चा एक याप्रमाणे किती गट आहेत? लेकरांनो लक्ष द्या, हा भाग जातो 13 म्हणजे या 481 मध्ये एकूण 13 गट आहेत आणि एका गटात 2 शिक्षक आहेत. 2 शिक्षक आहेत हा एक गट 37 जणांचा, त्याच्यामध्ये 2 शिक्षक आहेत. या 481 मध्ये 37चा एक याप्रमाणे 13 गट मिळतात. मग या 13 गटात असलेले शिक्षक किती? एका गटामध्ये 2 शिक्षक, लेकरांनो लक्ष द्या, तर 13 गटामध्ये असलेले शिक्षक किती? 13 × 2 26 शिक्षक. लक्षात आलं तुमच्या? या 481 मध्ये 37चा एक याप्रमाणे 13 गट. आता प्रत्येक गटामध्ये 2 शिक्षक, म्हणून 13 × 2 = 26 शिक्षक या एकंदरीत 481 संख्येमध्ये. आपल्याला प्रश्नामध्ये शाळेतील एकूण विद्यार्थी किती असा प्रश्न विचारला, म्हणून करायचं काय? या 481 मधून शिक्षकाची ही 26 संख्या वजा करा. हे उत्तर 455, अर्थात शाळेतील एकूण विद्यार्थी किती हो सर? 455 हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके, संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.